तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रूट फाइव हा नंबर नंबर लाईनवर इंडिकेट करणार आहोत. तर त्यासाठी आपण एक राईट अँगल ट्रँगल काढलेला आहे. या राईट अँगल ट्रँगलमध्ये ओ बी ही लेंथ आपण 2 युनिट घेऊ, 2 युनिट, आणि बी ए ही लेंथ आपण 1 युनिट घेऊ. तर यावरून आपल्याला हायपोटेनस काढता येईल पायथागोरस थेरमनुसार ओ ए स्क्वेअर. मग ओ ए स्क्वेअर काय होईल? ओ ए स्क्वेअर इक्वल टू ओ बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. ओ बीची लेंथ 2 युनिट म्हणून 2 स्क्वेअर प्लस ए बी 1 स्क्वेअर इक्वल टू 4 + 1 इक्वल टू 5 येईल. ही लेंथ येईल आपली ओ ए स्क्वेअर इक्वल टू 5. देअरफॉर ओ ए जर स्क्वेअर रूट घेतलं तर ओ ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ओ ए होईल आणि 5चं स्क्वेअर रूट रूट 5 म्हणजे लेंथ ऑफ ओ ए. ओ ए लेंथ, ही लेंथ किती भेटणार आपल्याला? रूट 5, रूट 5. याप्रमाणेच हाच राईट अँगल ट्रँगल आपण ह्या नंबर लाईनवर पुट करणार आहोत. तर ओ बी हे डिस्टन्स 2 युनिट, म्हणजे ह्या ओपासून हे बीपर्यंत, 0 पासून हे बीपर्यंत 2 युनिट डिस्टन्स आहे आपलं, 2 युनिट. आता 1 युनिट काय करायचं? परपेंडिक्युलर लाईन घ्यायची बीपासून. घेऊ आपण एक बीला परपेंडिक्युलर लाईन घेऊ आपण बी पॉईंटवरून परपेंडिक्युलर. ही लाईन घेतली. आता डिस्टन्स हे 2 युनिट असल्याने हे आपल्याला 1 युनिट पाहिजे. तर 0 पासून 1 पर्यंत किंवा 1 पासून 2 पर्यंत हे डिस्टन्स आपण घेऊन बीवरून आपण येथे पॉईंट घेणार आहोत. या पॉईंटला आपण एने इंडिकेट करू आणि मिळालेला पॉईंट आणि 0 म्हणजे ओ हा पॉईंट मॅच करून घेऊ. मॅच केल्यानंतर मित्रांनो, येथे आपला 90 डिग्री अँगल आहे हा. मॅच केल्यानंतर ही व्हॅल्यू आपणास आली रूट 5. ही 2 आहे, ही 1 युनिट आहे. तर पायथागोरस थेरमनुसार ही रूट 5 म्हणजे ओ ए ही लेंथ रूट 5 आली. तर आता आपण ओ ए ही रेडियस धरून, ओ ए ही रेडियस करून आपण एक आता असा आर्क काढणार आहोत की तो नंबर लाईनला इंटरसेक्ट झाला पाहिजे. हा आपण आर्क काढलेला आहे. इथे आपल्याला नंबर लाईनवर एक पॉईंट मिळालेला आहे, त्या पॉईंटला आपण आरने इंडिकेट करू, आर. तर मित्रांनो, येथे आता ओ ए लेंथ ऑफ ओ ए इक्वल टू लेंथ ऑफ ओ आर इक्वल टू, कारण रेडियस होईल ती, ओ सेंटर घेऊन ती ओ ए रेडियस होईल, इक्वल टू रूट 5. म्हणजे ओ पासून आरचं डिस्टन्स किती आलं? रूट 5. लेंथ ऑफ ओ आर इक्वल टू रूट 5. म्हणजे हा आर पॉईंट आपला रूट 5 आहे. आर पॉईंट आपला रूट 5 आहे. नंबर लाईनवर रूट 5 हा नंबर आपण रिप्रेझेंट केलेला आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.